स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम नमस्कार, मी अर्चना जाधव रुची संस्कृती मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। म्हणजे आज आपण बऱ्याच दिवसांनी भेटत आहोत, त्यामुळे खास अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। म्हणजे सध्या ट्रेंडिंग असणारी मँगो कुल्फीची रेसिपी आज आपण बघणार आहोत, ते सुद्धा कुठली क्रीम किंवा कंडेन्स्ड मिल्क न वापरता अगदी घरगुती साहित्य वापरून आपण अशी ही रेसिपी बनवणार आहोत। आणि अतिशय मस्त लागते ही कुल्फी, एकदम क्रीमी आणि अतिशय मलाईदार जबरदस्त अशी रेसिपी आहे। म्हणून वेळ न दवडता आजच्या आपल्या या रेसिपीला पटकन सुरुवात करूया। चला, सगळ्यात आधी आपण इथे 4 कप म्हशीचं दूध घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये, ते थोडंसं उकळण्यासाठी आपण ठेवायचंय। अर्थातच हे दूध मी ऑलरेडी उकळून ठेवलं होतं आणि तेच घेतलंय, कच्चं दूध घेतलं तरी चालेल। तर आपल्याला हे दूध 4 कपचं 3 कप होईपर्यंत उकळवायचं आहे। असं अधे मध्ये आपण हे दूध ढवळत राहणार आहे आणि जी काही साय येईल वरती ती सगळी आपण दुधामध्ये मिक्स करायची आहे, त्यामुळे खूप छान एक घट्टसरपणा येईल दुधाला। आता एक 10-15 मिनिटांनंतर दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे, साधारण ऑलमोस्ट ते 3 कप झालेलं आहे। व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घ्यायची, सगळी सायसुद्धा बाजूला जी येते ती सगळी दुधामध्ये मी मिक्स करून घेतली आहे। आता हे 2 मिनिटं आपण असंच ठेवायचं आहे हे दूध। आणि इथे त्याच दुधातलं मी एक 3 टेबलस्पून दूध इथे एका वाटीत काढून घेतलेलं आहे आणि ते थंड करून घेतलंय। त्यानंतर इथे 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतलेली आहे मी आणि ती या दुधामध्ये घालून ती व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून अजिबात गुठळ्या राहता कामा नये। कस्टर्ड पावडर नसेल तर कॉर्नफ्लोअर वापरला तरी चालेल, किंवा दोन्हीही नसेल तरी काहीच हरकत नाही आहे। फक्त थोडा जास्त वेळ अजून आपल्याला दूध आटवायची गरज आहे। आपण ही कस्टर्ड पावडर ॲड करतोय जेणेकरून तू दुधाला थोडासा घट्टसरपणा यावा। आता हे जे कस्टर्ड पावडरचं दूध बनवून घेतले ते पातेल्यातल्या दुधामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं आणि साधारण 1 ते 2 मिनिटं हे आपण शिजवून घेणार आहे। तर आता 1 ते 2 मिनिटं हे आपण शिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी 9 टेबलस्पून साखर घेतलेली आहे, नॉर्मल साखरच घेतली आहे, पिठी साखर घेतली तरी चालेल। इथे ड्रायफ्रूट्स घेतलेत, एकदम बारीक चॉप करून घेतलेत किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेत। आणि इथे 1 कप मँगोचा पल्प घेतलेला आहे, फक्त आंब्याचा गर काढून तो मिक्सरला फिरवून घेतलेला आहे, 1 कप घेतलेला आहे तो। आता हे दूध आपण छानपैकी उकळवून घेतलं आणि व्यवस्थितपणे थोडं शिजलेलं आहे ते आणि त्याला घट्टसरपणासुद्धा आलेला आहे, जसं की आपण बघू शकतो इकडे। आता या दुधामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत। साखरेचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त नक्कीच करू शकतो, पण माझ्या मते ही 9 टेबलस्पून साखर इनफ आहे, कारण आंब्याचा गोडवासुद्धा असणार आहे। आता या दुधामध्ये आपण जे चॉप करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालूया। मस्त एकदम रिच आणि क्रीमी बनणार आहे हे आईस्क्रीम आपलं। आणि थोडीशी वेलची पूडसुद्धा घालूया। हे सगळे जिन्नस छानपैकी मिक्स करून घेऊयात आपण। वाव, खूप मस्त दिसायला, आत्ताच इतकं मस्त दिसतंय। आणि आता हे जे दूध आहे ते अजून आपण 4 ते 5 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे। पाच मिनिटांनंतर दुधाला छान उकळी आलेली आहे, वाव मस्तच। आणि आपण सगळी साय सुद्धा मिक्स केलेली आहे दुधामध्ये, त्यामुळे खूप घट्टसर पण आलाय दुधाला। कस्टर्ड पावडर सुद्धा ऍड केली आपण। आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि हे जे दूध आहे ते आपण थंड करून घ्यायचंय, त्यासाठी एका बाउलमध्ये आपण हे ओतून घ्यायचंय। तर मी इथे एका काचेच्या बाउलमध्ये हे दूध ओतून घेणार आहे आणि त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय आपल्याला, आणि मगच आपण पुढच्या कृतीकडे वळणार आहोत। तर आता हे आपण 10-15 मिनिटं तरी लागतील हे दूध थंड होण्यासाठी, पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला। साधारणपणे 15 ते 20 मिनिटांनंतर दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे,
आता आपण याच्यामध्ये हा जो मँगोचा गर घेतलेला आहे, पल्प घेतलेला आहे, तो मिक्स करणार आहे. पण तत्पूर्वी या दुधातलं हे दूध म्हणजे आपण मलाई कुल्फीचं मिक्सर आपलं रेडी झालेलं आहे, त्यातलं थोडंसं मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि हे सुद्धा मी मस्त फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे. ह्याला आपण कवर करूया आणि फ्रीझरमध्ये 10 ते 12 तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता जे हे उरलेलं दूध आहे त्यामध्ये हा मँगो पल्प आपण मिक्स करून घेणार आहे, म्हणजे आपलं मँगो कुल्फीचं मिक्सर तयार होणार आहे. हा 1 कप जो मँगोचा पल्प घेतलाय आपण, आंब्याचा गळ जो घेतलाय तो सगळ्याच्या सगळा मी या दुधामध्ये ॲड केलेला आहे. आणि अर्थात मँगो मलाई कुल्फीचं मिक्सर आपण जे काढून ठेवलं आहे बाजूला, ते नाही ठेवलं तरी चालेल. हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आहे आणि आता हे आपलं मँगो कुल्फीचं मिक्सर रेडी झालेलं आहे. आता हे सगळं आपण कुल्फी मोल्ड्समध्ये भरून घेणार आहे. व्यवस्थितपणे हे कुल्फी मोल्ड्समध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि अगदी काठोकाठ नाही भरायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने मी हे बाकीचे सगळे कुल्फी मोल्ड्स जे आहेत ते भरून घेणार आहे. अशा प्रकारे मी कुल्फी मोल्ड्स माझे भरून झालेले आहेत आणि तरीसुद्धा थोडंसं मिश्रण बाकी आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मी जसं की म्हटले एकदम काठोकाठ नाही भरायचे, वर थोडासा गॅप आपल्याला ठेवायचा आहे, त्याला सेट होण्यासाठी जागा ठेवायची आहे. आणि उरलेलं जे मिश्रण आहे ते कुठल्याही दुसऱ्या मेटलच्या भांड्यामध्ये आपण फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवू शकतो. आता ह्या सगळ्या कुल्फी मोल्ड्सना मी कवर करून घेणार आहे. तर अशा प्रकारचे कुल्फी मोल्ड्स जर नसतील तुमच्याकडे अवेलेबल, तर साधे जे प्लॅस्टिक कप्स किंवा चहाचे कप जे मिळतात बाजारात ते सुद्धा वापरू शकतो. आता हे मी 10 ते 12 तासांसाठी फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे सेट होण्यासाठी. तर 12 तासानंतर आपलं आईस्क्रीम एकदम परफेक्टली सेट झालेलं आहे. तुम्ही ते बघू शकता, आपण जे मलाई कुल्फीचं मिक्सर ठेवलं होतं ते सुद्धा एकदम मस्त सेट झालेलं आहे आणि मँगो कुल्फीचं मिक्सर सुद्धा सेट झालेलं आहे प्रॉपरली. तर आता हे जे मोल्ड्स आहेत ते 30 सेकंदांसाठी आपल्याला रेग्युलर वॉटरमध्ये म्हणजे साध्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत आणि हे डिमोल्ड करायचे. तर अशा प्रकारे आपली ही यम्मी मँगो कुल्फी मस्त तयार झालेली आहे. इकडे जबरदस्त दिसतं एकदम, तुम्ही बघू शकता. आहा, काय टेक्स्चर आणि काय मस्त क्रीमी दिसते. आता ही जी मँगो कुल्फी तयार झाली त्याला आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स पिस्ता किंवा काजू बदाम टाकून डेकोरेट करूयात आणि एकदम खाण्यासाठी ही कुल्फी आपली रेडी आहे. अशाच प्रकारे आजची आपली ही मस्त मलाईदार आणि एकदम क्रीमी रिच अशी मँगो कुल्फीची रेसिपी तयार आहे. कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.